शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं अंमळनेर शाखेचं उद्घाटन माननीय आमदार मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी ओबीसीचं कर्मकांड हे भाजपचंच कांड असल्याचा त्यांनी आरोप केलाय। व त्यांचं सरकार असताना ज्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केलं नाही, आता आणि आता महाविकास आघाडीवर ते आरोप करत आहेत, असा घनघनाती आरोप त्यांनी भाजपवर लावला आहे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांचंच सरकार असताना त्यावेळेला ओबीसी आरक्षणाचे मुद्दे व्यवस्थित का मांडले नाही असा त्यांनी आरोप केले आहेत। बघूया या संदर्भात आधार न्यूजशी बोलताना माननीय धनंजय मुंडे काय म्हणाले बघूया। ज्यांनी आम्हाला सांगतायत की ओबीसी आरक्षणाला या ठिकाणी आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचं अपयश आहे, खऱ्या अर्थानं त्यांना कुठल्या तरी तोंडाने जनानी नाही मनाची लाज वाटली पाहिजे। कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेनं आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या कुठेतरी विरोधात आहोत। या ठिकाणी माझं स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या सरकारने केंद्राच्या सरकारने ज्यावेळेस या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू होती त्यावेळेस जो एम्पिरिकल डाटा देणं आवश्यक आहे, नीती आयोग काय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, सेन्सेक्स काय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, नीती आयोग असेल सेन्सेक्स असेल हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे आणि केंद्र सरकारने ह्या एम्पिरिकल डाटा ओबीसीचा सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यायला पाहिजे होता। आज यांना काही वाटत नाही की आपलं स्वतःचं अपयश आहे, आज कुठेतरी आम्ही खाली सत्तेत आहोत आणि त्या सत्तेत असल्यामुळं त्या जबाबदार त्याचं आम्हाला धरणं हे या ठिकाणी बिलकुल मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विचारायचं की ज्यावेळेस केस दाखल झाली ती वेळ महत्वाची, केस दाखल झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं त्याच्या तारखा त्या महत्वाच्या का, निकाल लागल्यावर आम्ही सत्तेत आहेत म्हणून त्याची सगळी जबाबदारी आमच्यावर हे अतिशय चुकीचं आहे। हे लोकांचा भ्रम करणं लोकांच्या प्रतिनिधी नूर खान अंमळनेर।